मी रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सातारा आणि उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सातारा. खरं तर प्रभात हे एक महाराष्ट्रातील अग्रनामांकित असं वर्तमानपत्र आहे. सर्वसामान्यांच्या सर्व समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी ठाम भूमिका घेणारे असणाऱ्या दैनिकांपैकी एक प्रभात आहे, याचा मला अभिमान आहे. मी या प्रभात वर्तमानपत्राचा सातारा आवृत्तीचा एक भाग आहे. माझं सदर दर रविवारी या ठिकाणी प्रसिद्ध होतं आणि मला याच परिवाराचा सभासद केल्याबद्दल मी खरं तर संपादक आणि सर्व टीम प्रभात यांचे मी धन्यवाद देतो. निश्चित दैनिक प्रभात सातारा हे एक नवलेखकांना तसेच नवविचारांना प्रेरणा देणारं दैनिक आहे असं माझं ठाम मत आहे. या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी विजय माईंकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सातारा. आज प्रभात दिनाचा वर्धापन दिन आहे. त्या प्रभात च्या वर्धापन दिनानिमित्त सर्व प्रभातचे पत्रकार आणि सगळे संपादक यांना मी शुभेच्छा देतो. प्रभातचं कृषी विभागाशी फार चांगलं संबंध आहेत, नातेसंबंध आहेत म्हणलं तरी चालेल. कारण प्रभातच्या माध्यमातून आमच्या कृषी विभागाच्या विविध यशोगाथा प्रसिद्ध केल्या जातात आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळतो. बऱ्याचशा ह्या सक्सेस स्टोरीज प्रभातमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आम्हाला फीडबॅक येतात आणि ते मोठं यश आहे. थोडक्यात जे रिझल्ट ओरिएंटेड पत्रकारिता जे आपण म्हणतो ते प्रभातमधून होते आणि सकारात्मक पत्रकारिता जे म्हणतो आपण तर त्या प्रभातच्या पत्रकारांच्या माध्यमातून केली जाते. त्यानिमित्त आज मी या वर्धापन दिनानिमित्त परत एकदा सर्व पत्रकार आणि संपादक उपसंपादक यांना शुभेच्छा देतो. प्रभातच्या पुढील वाटचालीमध्ये आज डिजिटल पत्रकारितेमध्येही प्रभातनं पाऊल टाकलेलं आहे आणि नक्कीच ह्या डिजिटल पत्रकारितेलाही चांगला प्रतिसाद मिळेल असं मला नक्की वाटते. कारण डिजिटल ह्या माध्यमातून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचता येईल आणि डिजिटल पत्रकारितेमध्ये वेगात पोहोचणारं माध्यम म्हणजे यूट्यूब आहे आणि यूट्यूबच्या पत्रकारितेमध्येही आज मला वाटते मी पण प्रभातचं यूट्यूबचं चॅनल बघतो आणि त्याच्यामध्ये चांगल्या सक्सेस स्टोरीज प्रसिद्ध केल्या जातात. असेच वाटचाल चालू ठेवावी आणि नंतर कालांतराने या प्रभातचा टी व्ही चॅनलही व्हावा असे साठी मी शुभेच्छा देतो.